हुशार पोती आणि स्ट्रॉंग पोती ते दाढी वाले बाबा आले तुला भेटायला ठीक आहे ओके चलो काय सांगाल आपण शिवांगीच्या घरी आलेला तिचा सत्कार घरी जाऊन केला आहे आपण आणि खानदेशचा एक गौरव तिने वाढवलेला आहे तुम्ही कसं बघताय शिवांगीने खरं म्हणायला गेलं तर तिच्या ज्या वयाने वयाकडे जर आपण पाहिलं तर तिने जे कार्य केलेलं आहे काम केलेलं आहे म्हणजे तिने आपल्या राज्याचं नाव पूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये उंचावलेलं आहे एका छोट्याशा मुलीला जेव्हा आई आपली अडचणीत दिसते आणि तिला त्याच वेळेस अचूक काय करावं हे सुचतं मला तरी वाटतं ती जर त्यावेळेस नसती तर तिला तिची आई गमवावी लागली असती पण एक छोट्याशा मुलीनं 5.5 वर्षाच्या मुलीनं हे नैपुण्य दाखवून या ठिकाणी हे सिद्ध केलेलं आहे की या राज्यामध्ये या देशामध्ये ही खानदेशची कन्या आपल्या आईचा जीव कसा वाचू शकते मला तरी वाटतं हे सगळ्यांना या गोष्टीपासून प्रेरणा मिळणार आहे लहान मुलांना याच्यापासून प्रेरणा मिळणार आहे आणि मला तरी वाटतं की त्यांच्या कुटुंबातलं दिलेलं हे शिकवण आणि तिने पाहिलेल्या सगळ्या गोष्टी याच्यामुळेच हे कार्य ती करू शकले देश पातळीवरती पंतप्रधानांनी याची दखल घेतली आहे जिल्हा पातळीवरती पण काही या संदर्भात काही जिल्हा पातळीवर पण आपण उद्याच्या दिवशी या ठिकाणी हा प्रस्ताव मांडणार आहोत आणि कॅबिनेटमध्ये सुद्धा आता येणाऱ्या गुरुवारी राज्याने या गोष्टीची तिला कधी नैपुण्य म्हणून तिला काहीतरी या ठिकाणी सत्कार करावा किंवा तिचं कौतुक व्हावं असा प्रस्ताव मी कॅबिनेटमध्ये मांडणार आहे हो आज आपण तिच्याशी गप्पा मारलेल्या आहेत ज्यावेळेला तिच्यामध्ये एक वेगळी चुणप बघायला मिळालेली तुम्ही कसं बघताय सगळ्या आताची जी मुलं ती एकदम आपण पाहिलं तर कुठल्याही स्तरातली जर मुली पाहिली आपण ती अगदी ज्याला म्हणतात उत्साही आहेत हुशार आहेत आणि त्यातलंच ही चुणक आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा वारसा जर पाहिला तर तिची आई ही 10 वर्ष तिने नेव्हीमध्ये नोकरी केलेली आहे आणि वडीलसुद्धा आज एक चांगल्या कंपनीमध्ये MD म्हणून काम करतायत आणि त्याच वातावरणामुळे आणि तिच्या धाडस असलेल्या तिच्या स्वभावामुळे एक आम्हालाच प्रेरणा वाटली की आम्ही जरी आज या वयामध्ये असलो तरी आम्हाला तिचं कौतुक करावं असं वाटलं की त्यावेळेस आपल्यासारख्याला सुद्धा इतकी समय सुचकता आली नसती ती या उडशा बच्चूमध्ये आली हे खरं कौतुकास्पद आहे आपण मुलींचं पाणी गरम करू आणि जेव्हा आई गेली आणि आई आमचं पाणी गरम केलं आणि मग आम्ही Bye.